फक्त दोन रबर बँड वापरून नातेवाईकांच्या लग्नामध्ये तुम्ही अशी सोपी, सुंदर आणि झटपट होणारी हेअरस्टाईल नक्की करू शकता। तर यासाठी समोरचे जे केस आहेत ते मी पार्टिशन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका बाजूचे जे केस आहेत तर तिथे मी बोटाने असे रोल करून घेणार आहे। तर छोटे छोटे रोल करून घेते, त्यामुळे समोर असे कमान तयार होईल आणि जर तुमचे केस पातळ असतील तरीसुद्धा अशा टाईपचे जी कमान आहे ती के समोरून चेहऱ्याला खूप सुंदर लुक देत असते। तर ही जी कमान आहे तर ती तुमच्या हेअरस्टाईलमध्ये एक प्रोफेशनल लुक देते आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे। तर ही कमान मी बघा अर्ध्या सेक्शनमध्ये न करता थोडीशी पाठीमागे कानाच्या पण केलेली आहे आणि त्यानंतर पिनाने सिक्युअर केलेली आहे। तर इथे पिन लावताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे, एक पिन मी वरच्या साईडवरून आणि एक पिन वरून खालच्या साईडला अशी लावलेली आहे जेणेकरून आपली ही कमान आहे ती हलणार नाही आहे आणि आहे तशी बऱ्याच वेळासाठी राहील। त्यामुळे ही टेक्निक मी वापरलेली आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। त्यानंतर अशाच पद्धतीने मी दुसरा भागसुद्धा तयार करून घेतला। दोन्ही बाजूची कमान झाल्यानंतर मी पाठीमागे गेलेली आहे, पाठीमागचे जे केस आहेत ते पुन्हा दोन भागामध्ये सेपरेशन करून घेतलं। तर आता हे सेपरेशन केलेले भाग आहेत इथे आपल्याला पोनीटेल बनवायचे आहे, पण पोनीटेल बनवताना मी तुम्हाला दाखवेन की अशा पद्धतीने रबर बँड बांधताना आपल्याला अर्धे जे केस आहेत ते रबर बँडमधून काढून न घेता अर्धे तसेच ठेवायचे आणि अर्धे खाली ठेवायचे। तर या टाईपच्या दोन पोनीटेल मी बांधून घेतल्या। त्यानंतर एका पोनीटेलमधून जे स्पेस आहे तिथून एका हाताने दुसरी पोनीटेल आहे ती मी ओढून घेतली आणि तो भाग तिथे टाईट करून घेतला। तर तुम्ही बघाल असा भाग टाईट झाल्यानंतर इथे मी पिनाने सिक्युअर करून घेणार आहे। तुम्ही शक्यतो रबर बँड वापरताना ब्लॅक कलरचे वापरा जे की केसामधून दिसणार नाही आहेत। तर यू पिन्स आणि पिना आहेत त्यांनी हे जे भाग आहे तो सिक्युअर करून घेतला। त्यानंतर खालचे जे उरलेले केस आहेत तर ते क्रॉस केले खालच्या साईडला जेणेकरून हे केस फुगीर दिसू नये किंवा बाहेर येऊ नये यासाठी क्रॉस करून वरच्या साईडला घेऊन गेले आणि वरच्या साईडला हे केसांचे जे टोकं आहे ते पुन्हा पिनाने सिक्युअर केलेले आहेत। तर इथे आपल्याला हार्डली 5 ते 6 पिना लागतात आणि पटकन आपली हेअरस्टाईल होते अगदी दोन रबर बँड वापरून। तुम्हाला कोणताही बन, डोनट किंवा क्लचर वापरण्याची गरज नाही आहे। तर एकदम झटपटमध्ये तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता आणि या हेअरस्टाईलमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा पण काही करण्याची गरज पडत नाही, त्यामुळे एकदम सर्वांना जमू सुद्धा शकते ही हेअरस्टाईल। तर ही हेअरस्टाईल आपली झालेली आहे, तुम्ही बघाल मी दोन्ही बाजूनी हेअरस्टाईल तुम्हाला दाखवली किती सुंदर कमान दिसते। आणि ही हेअरस्टाईल जर तुम्हाला डेकोरेट करायची असेल तर तुम्ही असा एखादा ब्रॉच वापरा जो की तुमच्या ड्रेसला किंवा साडीला मॅचिंग होईल किंवा कोणत्याही प्रकारचं गोल्डन ब्रॉच वगैरेसुद्धा वापरू शकता। तर हा मी ब्रॉच वापरलेला आहे आणि ही झालेलं आहे माझी फायनल हेअरस्टाईल। तर तुम्ही बघाल किती सुंदर लुक आलेला आहे। तर ही हेअरस्टाईल कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा। तर अगदी जवळून सुद्धा मी हेअरस्टाईल दाखवलेली आहे तुम्हाला आणि तुम्ही ही हेअरस्टाईल ड्रेसवरती, साडींवरती मुली आणि महिलासुद्धा करू शकता। तर मैत्रिणींनो चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत तुम्ही मस्त रहा, खुश रहा आणि नवनवीन शिकत रहा। बाय बाय।